मी कृष्णा सोनारवाडकर. एम न्यूजच्या या विशेष शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना 2020 साली देश महासत्ताक बनवायचा होता, पण वास्तविक पाहता ते स्वप्न सत्यात उतरलेलं नाहीये. मात्र ते पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना देश निरोगी राहणं महत्वाचं आहे, आणि त्यासाठीच आज फिटनेस फंड्यावरती खास बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक, त्याचबरोबर आयर्नमॅन आणि आयपीएस कृष्णप्रकाश सर, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, फिटनेस फंडा या शो मध्ये या खास बातचीत करणार आहोत. तुमचं सगळ्यात पहिल्यांदा एम न्यूज मध्ये स्वागत. आणि मॅरेथॉन असेल किंवा वेगवेगळ्या व्यायामाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अव्वल आहात, कारण एक फिटनेस आयपीएस ऑफिसर म्हणून तुमची महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख आहे. तरुणांच्या गळ्यातले ताईत म्हणून तुम्हाला पाहिलं जातं. मॅरेथॉनचा तुमचा प्रवास दीर्घ आहे, त्यामधलं तुमची मेहनत सुद्धा तितकीच महत्वाची असेल, याकडे कसं पाहताय? बरोबर आहे. कोणी शॉर्टकट घेऊ शकत नाही. जर तुम्हाला शिखरपर्यंत पोहोचायचं आहे तर सतत मेहनत करावा लागतो, आणि तो पण तुमचे प्रत्येक कामाला सोबत घेऊनच ते करावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही तसा करतात तेव्हाच तुम्ही प्रसन्न असू शकतात. आणि त्यामुळे माझं जे लाँग पल्ल्याचे रनिंगचे अर्थात मॅरेथॉनचा जे प्रवास सुरू झालेला होता 2013 साली टाटा मुंबई मॅरेथॉन, त्या काळात स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन म्हणून सांगितले जात होते, तर त्या काळात सुरू झाला. पण त्या काळात मी सिरियस नव्हतो. त्यापूर्वी पण मी फनसाठी रन करायचो, कधी ॲज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून रन करायचो नाही. आणि कधी जर मला मेडल वगैरे मिळाला पण तर ते बाय प्रोडक्ट फुकटचा माल म्हणून मी त्याला आता समजत होतो. फॉर अन एक्झाम्पल, अकॅडमीमध्ये मी योगा, स्विमिंग आणि रनिंगच्या हे झालो, ते लाँग रनिंगचे जे क्रॉस कंट्री असतात त्याच्या रनर्स अप झालो, पण ते कधी सिरियसली घेतले नाही त्या मुद्द्याला. धावत होतो, कोणते ना कोणते मग एक मंजिल ठेवत होतो. मालेगावमध्ये असताना रोकडावापर्यंत, नांदेडमध्ये एअरपोर्टपर्यंत धावून जायचो पोलीस कॉलनीहून, जिथे मी वास्तव्यास होतो तिथून. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तऱ्हेने मी धावत होतो, पण जस्ट फॉर फन. पण 2017 साली पासून मी सिरियस झालो. 2017 साली असं झालं की सुरुवातीला मला कळलं की आयरन मॅन नावाची एक स्पर्धा असते, आणि त्यानंतर के विजय कुमार साहेब जे काश्मीरचे ॲडवायझर आहे आणि ते DGP होऊन रिटायर झालेले आहे, त्याने तमिळनाडूमध्ये वीरप्पनचं इन्काउंटर केला होता, ज्या वीरप्पनने 30 वर्षापासून 3 दशकापासून पोलिसांना आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे चांगले स्पेशल ऑपरेशन टीम, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला खूप टक्कर दिला होता आणि त्यांना नष्ट केला होता. त्या वीरप्पन विरुद्ध त्याने ऑपरेशन कोकून चालवला होता, आणि ऑपरेशन कोकून नंतर जेव्हा त्यांचा इन्काउंटर झाला वीरप्पनचा, तर 52 वर्षीय वीरप्पनचं जेव्हा स्वविच्छेदन करण्यात आला, तर त्यांचा पोस्टमार्टम करणारा जे डॉक्टर होता त्याने एक रहस्याचा उलगडा केला की हा 52 वर्षीय वीरप्पनचे शारीरिक अवयव जे आहे ॲज हेल्दी ॲज 25 वर्षाचे युवकाच्या तरुणाच्या जसा असतो तसा आहे. आणि तेव्हा के विजय कुमार साहेबांना असा वाटला की जर त्याने फिटनेस ठेवला नसता, त्याने अलर्टनेस ठेवला नसता, मानसिक आणि शारीरिक क्षमता जोपासली नसती, तर हा इन्काउंटर झाला नसता. ही गोष्ट जेव्हा त्याने इथे CCI क्लबमध्ये त्यांचं पुस्तक वीरप्पन द चेज ऑफ ब्रिगांड चा रिलीज होता, प्रकाशन सोहळा होता, त्यामध्ये जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा मला एक जबर धक्का बसला की मी स्वतःला हेल्दी समजतो पण मी किती हेल्दी आहे. मी टेस्ट करून घेतले, मी तेवढा हेल्दी नव्हतो. माझं जे कॅलेस्ट्रॉल पर्सेंटेज होता किंवा युरिक ॲसिड वगैरे होता ते हाय होता. आणि ही सर्व गोष्ट समजल्यानंतर आणि जेव्हा रन करत होतो त्यावेळेस, तर माझे दोन्ही जे घुटणे आहे, गुडघे आहे, ते खूप दुखत होते आणि त्याच्यामध्ये लिक्विड सारखा भरला होता. डॉक्टरला दाखवले तर त्याने ऑपरेशन करण्याची सल्ला दिली, पण
मी हे निर्णय केले की मला दुसरा ओपिनियन घ्यायला पाहिजे आणि मी गुगलवर जाऊन ज्याला मी गुगल बाबा सांगतो ते शोध केले आणि समजला मला की हा गुडघे दुखीचा कारण फक्त आणि फक्त रनिंग नाही काही दुसरी गोष्ट आहे जसे रॉंग स्टाईल ऑफ रनिंग जसं तुमच्या आजूबाजूचे जे स्नायू आहे मसल्स आहेत ते कमजोर होणे किंवा जसं जे हे असतो ते की आपण जे प्रॉपर जे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करत नाही सुरुवातीला किंवा शेवटी किंवा तुमच्या बॉडीमध्ये तुमचे जेवण आहार व्यवहारचा जे तरीका आहे त्यामध्ये बॉडी एसिडिक होऊन जातो जर तुम्ही रात्री उशिरा जेवतात किंवा तुम्ही अशा प्रकारचे जास्त तेलकट वगैरे किंवा जास्त मसालेदार गोष्टी तुम्ही जेवणामध्ये घेतात तर तुमच्या बॉडी एसिडिक होऊन जातो ते एसिडिक होऊ नये यासाठी जास्त जास्त वॉटर इनटेक सकाळी लवकर उठून वॉटर इनटेक आणि दिवसभर वॉटर इनटेक भरपूर असला पाहिजे आणि या सर्व गोष्टीचा शोध केल्यानंतर मी त्याच्यावर काम करायला सुरू केले आणि लगेच माझ्या रजिस्ट्रेशन आयरन मॅनसाठी करून टाकले. ज्यावेळेस मी ही गोष्टी लोकांना सांगितले जे लोक आयरन मॅनची तयारी करत होते किंवा ज्याने करण्याची इच्छा ठेवली होती त्याने सांगितले कसं तुम्ही असा मोठा मूर्खपणा केलेला आहात. माझी मंडळीला जेव्हा मी सांगितले तर ती एक आयरन जे प्रेसचे आयरन असतो ते घेऊन आली मला दिली आणि सांगितली मी फोटो काढतो आणि पब्लिश करतो आयरन मॅन म्हणून. पण तसा त्यानंतर त्याने खूप सपोर्ट केला आणि मॅडमने आणि त्यामुळे मी आयरन मॅन होऊ शकलो. फक्त माझ्याकडे 3 महिना होता त्या काळात मला सायकल चालवता तशा प्रकारच्या क्लिटिंगच्या सायकल असतो ते चालवता येत नव्हता आणि क्लिटिंग सायकल जर तुम्ही चालवलेला नाही तर तुम्ही बारंबार पळतात कारण उतरताना तुमचे क्लिट्स तुम्ही ओपन करू शकत नाही तुमच्या पायाचा जर तुमची प्रॅक्टिस नाही. कमीत कमी 20-25 मी पळलो पण कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना उसे ना अखरता है. मेहनत उसकी आखिर बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर ते कोशिश करत करत मी शिकलो. रोजच्या एक्झरसाईजची सुरुवात कशी असते म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा रनिंग त्यानंतर तुमच्या पुढे व्यायामाचे जे काही प्रकार आहेत ते त्यामुळे किती वेळ तुम्ही व्यायामाला देता दिवसा आणि रोजची सुरुवात सकाळची पहाटे कशी होते. बघा जर इव्हेंट आहे कोणी जसं आयरन मॅन अल्ट्रामॅन जसं ज्या अल्ट्रामॅन मध्ये मी 10 किलोमीटर पॅसिफिक ओशन मध्ये स्विमिंग केली होती आणि त्यानंतर 421 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर 84.5 किलोमीटर रनिंग केली होती जर अशा प्रकारचे काही इव्हेंट आहे तर 3 वाजता जागे होतो 3:30 वाजेपर्यंत जेव्हा तेवढा मोठा काही टार्गेट नाही नसतो तेव्हा आम्ही व्यायाम करतो. सकाळी उठून 5:30-6 वाजता व्यायाम करून 8:30-8:30 घरी पोचतो तयार होऊन ऑफिसला निघतो. ते 1.5 ते 2 तास व्यायाम मी करतोच. लोक असं सांगतात की त्यांच्याकडे वेळ नाही त्यांचं वय जास्त झालेलं आहे ते त्यांचं वजन जास्त झालेलं आहे व्यायाम करता येत नाही किंवा ते अत्यंत त्यांचं शरीर तेवढा मजबूत नाही की ते व्यायाम करू शकतात. हे सर्व खोटं आहे. हे सर्व बहाणे आहे. ते त्यामुळे बहाणे करू नये. तुम्ही वेळ काढूपणा करू नये. तुम्ही व्यायामात तुम्ही रमा कारण दर दिवशी व्यायाम केल्याने जसा असं सांगितलेलं आहे की आरोग्यम धन संपदा आणि जसं असं सांगितलेलं आहे की तुम्ही शरीर माध्यम खलु धर्म साधनम शरीर ही हमारे सभी कर्तव्यो को पूरा करने का प्रथम साधन है. आता तर असं सांगितलेलं आहे ते जे फिट इंडिया मुवमेंट जे 2030 पर्यंत संपूर्ण भारतीयांना फिट करण्याचा जे संकल्प आहे आणि धोरण आहे त्यामध्ये पोलीस खात्याला असे कॅटलिस्ट म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जर आपण लोकांसमोर असा हे देऊ शकलो आदर्श देऊ शकलो की एक धकाधकीच्या जीवनात जिथे आमच्या
अहोरात्र मला आम्हाला कर्तव्य करावा लागतो. जसं ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे की दिहा खोलणे रात्री जागोवा अहोरात्र विसावा भेटीचना ठाणांतरिया जैसा पांडवा. तर असं जे पोलीस खात्याचा जसं जे दिवस रात्र विसावा भेटत नाही आणि आराम भेटत नाही असे पोलीस खात्यामध्ये असताना पण जर आपण व्यायाम करून फिट राहू शकतो आणि आमचे पोलीस मॅन फिट राहू शकतात असं पण टार्गेट दिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी से पोलीस ऑफिसर आणि कर्मचारीला फिट लोकांची टीम बनवली पाहिजे आणि ते बाकी लोकांना रोल मॉडेल म्हणून बघितलं पाहिजे आणि त्यांच्या आधारावर त्याने पायावर पाव ठेवून पुढे जायला पाहिजे. आम्ही जर सदरक्षणाय खलनिर्णय करणारे लोक फिट असलो तर लोकांसाठी जास्त चांगला रीतीने कार्य करू शकतो. शारीरिकरित्या पण आणि मानसिकरित्या पण आपण अलर्ट राहू शकतो सेन्सिटिव्ह राहू शकतो. तर माझा जे आहे हा व्यायाम जे आहे ते मी नेहमी एकच व्यायाम करत नाही. कधी रनिंग करतो कधी स्विमिंग करतो. वेळ आला जेव्हा काही प्लॅनिंग करायची असेल तर मी सायकलिंग पण करतो आणि मसल्स स्ट्रेंथनिंगसाठी 15 दिवसात 10-7 दिवसात मी आठवड्यातून एकदा मी जिमिंग पण करतो कारण त्यामुळे तुमचे मसल स्ट्रेंथन असतो. सर हे सर्व प्रकारचे एक्सरसाइज केला पाहिजे. योगा पण केला पाहिजे. मी सूर्यनमस्कार पण करतो ज्या दिवशी काही मतलब आम्हाला सकाळी लवकर मीटिंगला जायचे आहे तर मी 1-25 सूर्यनमस्कार काढतो आणि मीटिंगसाठी निघून जातो. सर इट डिपेंड्स की तुम्हाला कधी काय करायचं आहे. हे नाही की आज बाहेर जाऊ शकलो नाही तर मी काही नाही करणार. त्या दिवशी योगा करून टाका. योगा पण खूप छान आहे. प्रत्येक गोष्टी जे आहे व्यायामाचा ते छान आहे पण ते तरीका तुम्हाला माहिती पाहिजे की कसा केला पाहिजे आणि ते के कसा रीतीने केला पाहिजे आणि किती केला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला रीती आणि तुम्ही त्याचं कसा तऱ्हेने केलं पाहिजे हे तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही चुकीचे करणार आणि त्याच्या फायद्याच्याऐवजी तुम्हाला तोटा होणार नफाच्याऐवजी तोटा होणार. तर हे गोष्टी लक्षात ठेवा आणि एकही दिवस वाया जायू देऊ नका. प्रत्येक दिवस तुमचा महत्वपूर्ण आहे. जसे समस्त दिवस तुम्ही वेगवेगळे कामासाठी देतात कमीत कमी एक तास तुमचे व्यायामासाठी द्या आणि स्वस्थ राहो व्यस्त राहो आणि मस्त राहो. पार पडली या टाटा मॅरेथॉनमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेताना पाहायला मिळालात. 9 फेब्रुवारीला पोलीस मॅरेथॉन होणार आहे आणि त्याची महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. या सगळ्याकडे कसं पाहताय? पोलीस सुद्धा मोठ्या संख्येनं सहभाग घेणार आहेत या स्पर्धेमध्ये. बिलकुल आपण एकदम खरं सांगितलं. मी दर आठवड्याला ऑलमोस्ट कोणत्याही ना कोणत्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो. पोडियम फिनिशर होतो किंवा प्रॅक्टिस करतो. या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये माझ्या आयु वर्गामध्ये मी तिसरा स्थान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला. 3 तास 19 मिनिट 22 सेकंदात मी हे 42.20 किलोमीटर चा टप्पा मी पूर्ण केले. यापूर्वी जे रन फॉर स्वामी विवेकानंद यामध्ये ओव्हरऑल म्हणजे पूर्ण ओव्हरऑलमध्ये मी तिसरा क्रमांक पटकावला 21 किलोमीटरमध्ये. आणि तेवढंच नव्हे तर आपल्या कॅटेगरीमध्ये मी प्रथम आलो. तर अशा प्रकारचे आपण दर रविवारीला जेव्हा मौका मिळतो मुंबई किंवा मुंबईच्या आसपास मी जाऊन धावून येतो आणि त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे मला एक प्रॅक्टिस पण होऊन जातात आणि त्यानंतर मी इव्हेंट्समध्ये भाग घेतो. तशा प्रकारचा आपण मी मागील वर्षीच मी रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका केले. त्यामध्ये मी म्हणजे 1500 किलोमीटरची सायकलिंग तो पण 900 किलोमीटरचं मरुस्थल होता डेझर्ट होता वाळवंट होता आणि त्यामध्ये टेम्परेचर जे होते तापमान ते 47 पासून 52 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत होते. तुम्ही लगेच डिहायड्रेट होणार तिथे आणि प्रत्येक व्यक्ती तिथे होतात. आणि त्यानंतर रॉकी माउंटेन्समध्ये कॉलोराडो एरियामध्ये तुम्हाला 56,000 फीटच्या ग्रॅज्युअल असेंटवर सायकल चालवावा लागतो आणि तेव्हा शेवटी ड्युरांगोमध्ये तुम्ही खाली उतरतात. मी जगात 4था क्रमांक पटकावला त्यामध्ये आणि ओपन कॅटेगरीमध्ये 4था क्रमांक पटकावला. आणि तेवढेच नव्हे तर मी ते करणारा रॉक करणारा प्रथम भारतीय झालो. यासाठी मी खूप प्रॅक्टिस केले तसं नाही.
पण मी स्मार्ट प्रॅक्टिस केले. जेव्हा जेव्हा माननीय प्रधानमंत्री महोदय साहेबांचा जे प्रचार कार्यक्रम त्या काळात होता, कारण मी ते त्या काळात आयजी व्हीआयपी सिक्युरिटी म्हणून होतो, तर मी तिथे जायचो आणि तिथे सायकल घेऊन जायचो आणि परत येताना त्यांचे इव्हेंट संपल्यानंतर परत येताना मी रात्रभर सायकल करायचो आणि सकाळी ऑफिस जॉईन करायचो. असा प्रकारचा माझा हे होता. तर त्यामुळे मी तेवढी सायकलिंग प्रॅक्टिस करू शकलो की मी ते 1500 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करू शकलो. जहां चाहे वहां राह है, और अगर इतिहास घडना है तो आपको इसी तरह से कुछ नई सोच के साथ लगना होगा. तो मैं इसीलिए कहता हूं कि हमेशा मैं ये बात कहता हूं कि देह हारे अगर तो मन कामयाब हो. देह हारता है लेकिन मन कामयाब हो सकता है. त्या संदेश आहे लोकांसाठी. आणि जे तुम्ही दुसरी गोष्ट विचारला की मी सध्या आम्ही महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन आयोजित करतो आहे, तर हे महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन जे आहे एकंदरीत हे आमचे मतलब हा जे आहे उद्देश असा आहे की पोलीस जनता सुसंवाद वृद्धिगत व्हावा, युवकांना तरुण तरुणींना इंगेज करावा चांगल्या गोष्टीमध्ये जसे स्पोर्ट्स आणि फिटनेसमध्ये, आणि कॅटलिस्ट व्हावा म्हणजे उत्प्रेरक व्हावा कोणासाठी, जनतेसाठी फिट इंडिया मुवमेंटमध्ये उत्प्रेरक व्हावा, हा सर्व याचा उद्देश आहे. आणि पोलीस खात्याचे लोक मध्ये जे रोल मॉडेल म्हणून जे फिटनेस आयकॉन म्हणून त्यांच्यामध्ये पोलीस खात्याचे लोक असावेत असा तयार करण्याचा एकंदरीत उद्दिष्ट आहे आमचे पोलीस महासंचालक श्री सुबोध कुमार जयस्वालजीच्या. आणि त्यांची हे संकल्पनेतून आपण या मॅरेथॉनची उभारणी करतो आहे. हे मॅरेथॉन गेटवे ऑफ इंडिया पासून सुरू होणार आहे. फुल मॅरेथॉन 5 किलोमीटरचे मॅरेथॉन गेटवे ऑफ इंडियामध्ये सुरू होणार आहे. आणि जे टोल प्लाझा आहे सीलिंगच्या तिथून 21 किलोमीटर आणि 16 किलोमीटर जे प्रथमच आयोजित करतो आहे ते सुरू होणार आहे. यामध्ये मी आयजी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून संघटक सचिव म्हणून काम करतो आहे, पद सिद्ध संघटक सचिव म्हणून. आणि ह्या दरवर्षी हा इव्हेंट होणार आहे. तर हे जे इव्हेंट आहे यामध्ये लोकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावेत. मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही फिट इंडिया मुवमेंटच्या, तुम्ही पोलीस जनते सुसंवादच्या, तुम्ही तरुण तरुणींना सोबत घेऊनसाठी, आणि पोलिसन मतलब रन विथ पोलीस डिपार्टमेंट अँड अर्न द प्राईड हा उद्देश आहे. यामध्ये एक आणखीन आम्ही चेंज साठी एक ट्रेड फॉर चेंज मतलब ट्रेडमिल आपण आता 2 दिवसात याची घोषणा करणार आहोत की ट्रेडमिल जे आहे जेवढे हे आहे जेवढे गोल्ड जिम्स आहे तिथे ट्रेडमिल ठेवले जाईल यासाठी आपले ट्रेड फॉर चेंज साठी. याच्यामध्ये प्रत्येकाने जाऊन ते जे पेअर ऑफ शूज असेल ते क्लीन असला पाहिजे, ते घेऊन जायला पाहिजे ॲडिशनल, आणि तिथे जाऊन धावायचं, कंट्रोल रूमला सूचना द्यायचं की आम्ही यासाठी धावण्यासाठी जातो आहे. आणि जेवढं धावणार ते लोक त्याचे पैसे पर किलोमीटरच्या हिशोबाने जे CSR फंडातून NGO कडे जाईल. जे 7-8 NGO जे पोलीस खात्यासोबत काम करतात त्यांच्याकडे ते पैसे जाणार आहे. म्हणजे हे पोलीस जे आहे त्याचं जे बाकी जबाबदारी पार पडताना आपोआप NGOला जे त्यांची मदत करतात त्यांची मदत आम्ही करणार आहोत या तऱ्हेने. तर एकंदरीत याचा उद्देश खूप मोठा आणि खूप चांगला आहे आणि हे या उद्देश यशस्वी होवो अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. फिट इंडियाचं स्वप्न पाहिले जाते. शेवटचा प्रश्न, तरुणांना काय सल्ला द्याल, कशा पद्धतीने फिटनेस मेंटेन करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली पाहिजेत, कारण तुम्ही त्यांच्यासाठी आयकॉन आहात. मी तरुणांना सांगतो की तरुणाईमध्ये भरकटण्याचे खूप चान्स असतात. तुम्ही वेगवेगळे जे आहे चुकीचे गोष्टीचे आहारी जाऊ शकतात, पण जर तुम्हाला तुमचं लाईफ खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचं आहे तर फिटनेस अत्यंत महत्वाचा आहे.
आणि जर तुम्हाला लाईफ मध्ये तुमचे जीवनामध्ये जे तुम्हाला इप्सित आहे ते तुम्हाला हासिल करायचं आहे तर तुम्ही फिटनेस शिवाय ते करू शकत नाही. आणि फिटनेस म्हणजे असा नाही की तुम्ही मतलब तुम्ही टॉपच केला पाहिजे रनिंग मध्ये आणि यामध्ये. फिटनेस मध्ये आहे की तुम्ही यू शुड कीप युअर सेल्फ हेल्दी अँड फिट, यू शुड स्वेट, यू शुड वर्कआउट सो दॅट युअर होल बॉडी इज अट्यून टू डू द फ्रेश वर्क. असा असला पाहिजे की तुमचे बीटा इंडॉर्फिन हाय झाला पाहिजे, तुमचे मन प्रसन्न असले पाहिजे. आणि त्यामुळे मी तुम्ही सर्वांना आवाहन करतो की तुमचे दिवसाची सुरुवात व्यायामने करावा, अगोदर जागे व्हा, शांतीने ज्या ईश्वराला तुम्ही मानतात किंवा ज्या प्रकृतीला तुम्ही मानतात त्याचे ध्यान करा. त्यानंतर तुम्ही तुमचे व्यायामासाठी बाहेर निघा, व्यायाम करा. तुमचं त्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःची प्लॅनिंग करा की दिवसभर तुम्ही काय काय करणार आहात आणि त्यानंतर कसे करणार आहात याची प्लॅनिंग करा, त्याचं नियोजन लेखीमध्ये करा. आणि शेवटी तुम्ही तुमचं नियोजन केल्यानंतर, व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुम्ही त्या कार्यासाठी निघा. तुमचा दिवस यशस्वी होईल. आणि बूंद बूंद करके घड़ा भरता है तो आपके प्रत्येक दिन के बाद आपको कुछ ही दिनों के बाद पता चलेगा कि आप बहुत ही स्वस्थ हो, मानसिक रूप से भी तंदुरुस्त हो और शारीरिक रूप से भी. धन्यवाद. विशेष पोलीस महानिरीक्षक आयपीएस कृष्ण प्रकाश सर, देशाला निरोगी बनवायचं असेल तर देशाचा कणा असलेली तरुणाई फिट राहिली पाहिजेत आणि फिटनेस राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर येत्या 9 फेब्रुवारीला रन विथ पोलीस डिपार्टमेंट ही जी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा आणि एक वेगळा आनंद लुटावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचाच दिनक्रम कसा असतो, त्यांची दिनचर्या कशी असते, त्याचबरोबर ते फिटनेस फंड्यासाठी नक्की काय काय मेहनत घेतात या सगळ्यांवरती आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन सोबत कृष्णा सोनारवाडकर, एएम न्यूज, मुंबई.